गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका इसमास तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकानं पकडलं असून सुग्रीव करंडे असे या आरोपीचं नाव आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांना सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय मार्गावर होणसळ फाटा येथे एक इसम देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगून आहे अशी माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग व गुन्हे प्रकटीकरणातील अंमलदार यांचे पथक तयार करून पाठविले. सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर होणसळ फाटा येथे जाऊन मिळालेल्या बातमीतील संशयित इसमाचा शोध घेतला. त्या इसमास पोलीस पथकाची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याच्या तयारीत असताना पथकातील सर्वांनी त्यास सीताफीने गराडा घालून जागीच पकडून त्याची अंगझडती घेतली. तेव्हा त्याच्या कमरेच्या मध्य बाजूस पॅन्टीच्या आतमध्ये खोचून ठेवलेला एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला. सुग्रीव उत्तरेश्वर करंडे असे त्या आरोपीचे नाव आहे. याबाबत त्याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुढेही अशा प्रकारे विनापरवाना बेकायदेशीरित्या शस्त्र बाळगून फिरणाऱ्या इसमांची माहिती संकलित करून ते मिळून आल्यास त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी सांगितले. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस हवालदार राहुंद्र महिंद्रकर, नागेश कोंदे, पोलीस नाईक लालसिंग राठोड, अनंत चमके, पोलीस अंमलदार पैगंबर नदाफ, वैभव सूर्यवंशी यांनी पार पाडली.